आयपीएलचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये मी निलेश आणि सुचिरित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सुरुवात जी झालेली आहे टूर्नामेंटची ती अगदी प्रथेप्रमाणे झालेली आहे. प्रथेप्रमाणे का झाली आहे याचं मी कारण तुम्हाला सांगतो. कारण जशी आयपीएलची प्रथा आपल्याला माहिती आहे की मागचे दोन जे लोक मॅच फायनलिस्ट असतात त्यांनी मॅचची सुरुवात व्हायची असते, तशी यावर्षी पुन्हा एकदा त्यांच्या मॅचनी आयपीएलची 15व्या पर्वाची सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे म्हणायला गेलं तर मुंबई पुन्हा एकदा पहिली मॅच हरली. प्रथेप्रमाणे म्हणायला गेलं तर धावांचा पाऊस पडला अक्षरशः, जे की आपण साधारण एक दोन वर्षामध्ये थोडं कमी बघितलं होतं, पण अक्षरशः धावांचा पाऊस पडलेला आहे. आणि त्याच करता ही टूर्नामेंट ओळखली जाते की जिथे धावांचा अक्षरशः पाऊस पडतो त्याकरताच मुंबईकर किंवा आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूपच सुखकर आहोत, कारण आम्हाला आत्ता एवढं गर्मीने त्रास देतोय तर हा धावांचा पाऊस थोडा तरी एक झुळूक वाऱ्याची देईल असं वाटतंय. पण एक गोष्ट प्रथेप्रमाणे घडलेली नाही आहे आणि ती प्रथा तोडणारा संघ जो आहे तो आहे पंजाब किंग्सचा संघ. त्यांनी काय केलंय तुम्हाला सांगतो. 2014 नंतर म्हणजे तब्बल 8 वर्षानंतर 200 धावांचा पाठलाग करून मॅच त्यांनी खिशात घातली. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. गेल्या 8 वर्षात हे पंजाबला जमलं नव्हतं, कारण 200 धावांचा डोंगर पार करणं हे त्यांनी यावर्षी करून दाखवलंय. नक्कीच नवीन कॅप्टन आहे, काय सांगशील त्याबद्दल? नुसता डोंगर पार केला एवढंच नाही तर तो डोंगर पार केला आरसीबीच्या बॉलिंग अटॅकच्या समोर, हेही खूप विशेष आहे. आणि प्रथा तोडण्यामध्ये आज एक नवीन गोष्ट घडणार आहे, म्हणजे दोन कम्प्लिटली नवोदित संघही खेळणार आहेत आजची मॅच. क्या बात आहे, अगदी खरं आहे. अजून एक प्रथा तुटते, आता प्रथा तुटायची सिरीज चालू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर येऊयात आजच्या मॅचकडे. आजची मॅच जी आहे ती गुजरात टायटन्स वर्सेस लखनौ सुपर जायंट्स, दोन नवीन संघ मैदानात आहेत आणि दोन संघांची ही थोडं याच्याबद्दल आपण जाणून आज घेणार आहोत. सुचिरित मी तुझ्याकडे येणार आहे, कारण सुचिरितची जी सासूरवाडी आहे ना ती गुजरातची आहे, तर त्यामुळे त्याला तो संघ देणार आहे. बघूया त्याचा अभ्यास किती झालाय. पण सर्वप्रथम येऊया दोन कर्णधारांकडे. दोन्ही नवीन कॅप्टन्स, कसं वाटतंय? हार्दिक पांड्या गुजरातचा कॅप्टन, आणि जसं आता निलेश म्हणाला तसं की मला जरा सॉफ्ट कॉर्नर तर असणार असलं आता सासूरवाडी म्हटल्यावर. तर हार्दिक पांड्यानी आधी आयपीएलमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला कधी कॅप्टनशिप केलेली नाही आहे. इनफॅक्ट फर्स्ट क्लास लेवलला सुद्धा अशी काही अखंड टुर्नामेंट त्यांनी कुठे कॅप्टनशिप केल्याचं आपल्याला दिसत नाही, त्यामुळे नेमका कसा कॅप्टन असणार हे आजच्या मॅचनंतरच खरं तर कळेल. अंदाज करायचा झाला तर आधी तो खेळाडू म्हणून आपण बघू त्याच्याकडे, की तो ऑलराऊंडर आहे आणि तो एक असा युनिक ऑलराऊंडर आहे ना की जो दोन्ही मध्ये अगदी पारंगत आहे. बॉलिंग बॅटिंगमध्ये जेव्हा तो बसायला लागतात तेव्हा त्याचे साधारण मिड विकेटपासून मिड ऑनपर्यंत फिल्डर्सनी नुसता बघत बसायचा असतो बॉल, आणि जेव्हा तो बॉलिंग काढ करतो तेव्हासुद्धा कधी कधी 4 आणि 5 रनमध्ये एक षटक टाकू शकतो, एखादी विकेटही काढू शकतो. तर असा तो कॅरिस्मॅटिक प्लेअर आहे. आणि मला असं वाटतंय की ज्याला आपण बोल बच्चन म्हणतो ना त्या प्रकारचा आहे हार्दिक पांड्या, आणि त्यामुळे तो जे काही टीम मिटिंग्समध्ये किंवा इतर वेळेला त्याच्या प्लेयर्सबरोबर जे बोलत असेल ना त्याच्यातून तो बोलण्यातून खूप इन्स्पायर करू शकतो. हाच पॉईंट मला थोडासा पुढे आणखी न्यायचा आहे. तू जो शब्द वापरला तो शब्द मी वापरत नाही आहे, पण त्याच्यासाठी त्याचा गुरु आत्ता तो त्या टीमचा जो कोच आहे त्याचाही खूप मोठा हातभार असणार आहे. डेफिनेटली, कारण कोच आणि कॅप्टनमध्ये एक समन्वय असतं, त्यांच्यात खूप चर्चा असते. आणि नेहरा तुला माहितीच आहे त्याचं कधी तोंड फारसं थांबत नाही, त्यामुळे दोघंही बोल मच्छे त्यात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी टीमवर आणि त्यांच्या टीम मिटिंग्समध्ये नक्की होणार आहे. नेहराजी त्याला खूप अगदी असं पंप करतोय तो प्रत्येक मिनटाला हार्दिकला, पण तेही खूप उलटं व्हायला नको, कारण पहिलंच वर्ष आहे, पहिल्यांदाच कॅप्टन्सी करतोय, त्यामुळे त्याचं प्रेशर हे घ्यायला पाहिजे असं म्हटलं जातं. कुठलं परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला दडपण असतं ना त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे परफॉर्म करता, प्रेशर इज गुड ऍट सम टाइम्स, ते पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बघूया दुसरा कॅप्टन जो आहे केएल राहुल, प्रूव्हन कॅप्टन आहे. पंजाबची अख्खी कॅप्टनशिप त्यांनी 1 वर्षाची केलेली होती, भारताचं देखील कॅप्टनशिप त्यांनी केलेली आहे. पण तसं बघायला गेलं तर सॉफ्ट स्पोकन आहे, शांत माणूस आहे, थोडंसं विरोधाभास आहे ह्या दोन्ही कर्णधारांमध्ये आपण कंपॅरिझन केलं. एक अगदी कॅरिस्मॅटिक जसं तू म्हटलास की इझी गो
लकी टाइप व्यक्ति है, दुसरा शांत है। या दोघांच मैत्री आपण कायम बघत आलेलो आहोत। बऱ्याचशा बाहेर क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा गोष्टींमध्ये यांची मैत्रीची चर्चा खूप झाली होती। त्याचा दोघांनाही त्रास हा नक्कीच झाला होता। इंटरनॅशनल म्हणणं थोडंसं त्यांना आराम करावा लागला होता, पण त्या गोष्टी फार वेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये आपण पडायला नको। के एल राहुलच्या कॅप्टनशिपबद्दल मी सांगेन तर त्यांनी संघ निवडीमध्ये त्याची मदत आहे। एक असं असतं सुचिरित, तुला सांगायचं, मला लोकांना सुद्धा मला सांगायचं आहे की ज्यावेळेस एखादा नवीन संघ येणार असतो तर त्यांची तयारी ही अगोदरपासून झालेली असते। जसे 8 संघ आत्ता होते, त्यांनी रिटेन केले होते, काय रिटेन्शन त्यांच्याकडे होते, तर या संघांमध्ये रिटेन्शन्स म्हणून ऑलरेडी यांना 3 लोकं वाटून दिली होती। त्यामध्ये के एल राहुलचं नाव हे सर्वप्रथम होतं, तो कॅप्टनशिप करणार हे पहिलंच ठरलं होतं। त्यामुळे त्याच्याबरोबर बसून जे लोक, तो ऑब्व्हियसली कुठलाच प्लेअर हा ऑक्शनच्या टेबलवरती बसत नाही, पण त्याच्याबरोबर बसून साधारण एक लिस्ट काढली होती 30-35 लोकांची, आणि त्यांना स्टार्स केलेले असतात की हा 5 स्टार, हा 3 स्टार, 2 स्टार। 5 स्टार म्हणजे हा पाहिजेच, किती पैसे आले तरी। 3 स्टार हा आला तर चांगलं आहे, 2 स्टार म्हणजे ठीक आहे, बघा जमलं तर आपल्या बजेटमध्ये। अशा टाईपची कॅटेगरी केलेली असते। त्यामुळे ह्यांनी जी नावं दिली होती त्याच्यावरती नक्कीच विषय झालेला आहे, चर्चा झाली आहे, ती लोकं त्याच्या संघात आली आहेत। मी जास्त बोलीन ते फॉरेन प्लेयर्सबद्दल, त्याच्यामध्ये नंतर मी येणारच आहे। पण एक बघायला गेलं तर LSGचा संघ मला आज जरा कुठेतरी बॅलन्स वाटतोय। जर सगळे लोक ह्यांच्यासाठी खेळायला तयार असतील, ते कधी होईल तर पहिला 4-5 मॅचेस नंतर होणार आहे। ते का ते आपण पुढे जाऊन बघूयात, थोडीशी चर्चा करूयात। आजच्या स्टेडियमवरती, वानखेडे स्टेडियमवरती ही मॅच होणार आहे, मॅच नंबर 2 आहे या विकेटवरती। याच विकेटवरती मी म्हणतोय याचं कारण, कारण तेच विकेट बहुतेक दिलं जाणार आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा सुचिरित असा आहे, एकाच ग्राउंडवरती 15-15, 20-20 मॅचेस आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ग्राउंडवरती जो पॅच असतो ज्यावरती विकेट्स असतात, ती 5-6 विकेट्स असतात जास्तीत जास्त। आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल अशा मोठी टुर्नामेंट खेळवता, त्यावेळेस तुम्ही पॅचमधला म्हणजे मधले 2-3 विकेट आहेत ते वापरायचा प्रयत्न करता। त्यामुळे विकेटसुद्धा तुम्हाला तेवढ्या चांगल्या प्रकारे हाताळाव्या लागतात, तेवढी ती जपून वापरावी लागतात। त्याकरता पहिल्या मॅचला आपण जसं बघितलेलं होतं की त्यावरती ग्रास होतो, म्हणजे मी बोललोच होतो आपल्या इंडियन पेस अटॅकबद्दल त्या दिवशी। उमेश यादवने जे काय असे, म्हणजे यू कॅन स्मेल द लेदर इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, म्हणजे बॉलचा वास दिलेला आहे अक्षरशः बॅट्समनला, डोक्यावरनं जे बॉल काढले होते त्याचं कारणच ते होतं, कारण विकेटवरती थोडंसं ग्रास जास्त होतं आणि ते लाईव्ह होतं। त्यामुळे इनिशियल स्टेजेसमध्ये या चारही ग्राउंडवरती आपल्याला असं बघायला मिळू शकतं की बाबा आपण ऑस्ट्रेलियात मॅचेस बघतोय का, असं कदाचित वाटू शकतं पहिल्या 2-3 ओव्हर्समध्ये, कारण त्या पद्धतीचं विकेट ठेवलं जाणार आहे। तुम्हाला माहिती आहे लाल माती आहे, तूही याच्याविषयी बोललेला होतास, जेवढं आपण गवत कापणार तेवढी माती एक्सपोज होणार आणि नंतर मग बॉल फिडणार, त्याबद्दल काय वाटतं तुला? तुम्हाला कसे बरोबर आहे। आणि अजून एक गोष्ट इथे बघायला पाहिजे, म्हणजे ते मातीचे जे पार्टिकल्स असतात ते किती भक्कम एकत्र धरलेले आहेत किंवा भुसभुशीत आहेत ह्याच्यातही फरक पडतो। आणि जसं निलेश म्हणाला की ही एवढी मोठी टुर्नामेंट आणि आता 4 स्टेडियम्सला एवढ्या मॅचेस खेळल्या जाणार, म्हटल्यावरती विकेट सांभाळून घ्यायचं आहे, विकेट सांभाळून घ्यायचं आहे म्हटल्यावर मला असं वाटलं की आत्ता त्यांनी जे मातीचे कण आहेत ते भक्कम धरून कसे ठेवतील याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। आणि त्यामुळे खरंच आज असं म्हणाला तसं, तुम्ही जर पहिली ऋतुराज गायकवाडची जर विकेट जरी बघितली तरी तो जो काय बॉल निघत होता ना, तो असं वाटलं एक मिनिट की हे साऊथ आफ्रिकेतलं वगैरे कॅपिच आहे का काय। त्यामुळे फास्ट बॉलर्सना नक्की फायदा होतो तशा विकेटवर, पण ॲट द सेम टाईम तो लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे जेव्हा 20-25 ओव्हर होऊन गेल्या आणि तेव्हा तो जो काय पेस आला त्या विकेटला, तो स्ट्रोक मेकिंगला जास्त फायदेशीर ठरला आहे। अगदी, त्याचा फायदा आणि बॅट्समननी घेतला सुद्धा आहे करून, त्याचाच अर्थ असा होतो की हे विकेट साधारण बॉलर्सला साथ देणार आहे दोन्ही इनिंगच्या पहिल्या 5-8 ओव्हर्सला, नंतर मग तो बॅट्समनचा गेम राहणार आहे जसं IPL होतच आहे। त्याचाच अर्थ तुम्ही टॉस जिंकल्यानंतर काय करावं हा पुढचा महत्त्वाचा प्रश्न असतो, तर टॉस जिंकल्यानंतर पहिली करावी ती बॅटिंग। अशा विकेटवरती ना तुम्हाला जेव्हा त्या विकेटचा फ्रेशनेस वापरून घेता येतो ना तेव्हा यावं, आणि जितकं सहजपणे तुम्ही फ्रंटफूटवरती इवन समटाईम्स बॅकफूटवरती स्ट्रोक मेकिंग करू शकता ना, त्या स्ट्रोक मेकिंगमध्ये खूप तुम्ही रन्स लुटू शकता। थोडं मी डिफर करेन तुला, तू बॅटिंग म्हणतोयस मला मान्य आहे कारण विकेट चांगला असतं गोष्टी आहेत, पण आपण बघितलं या ग्राउंडची पहिली मॅच आपण बघितलेली जी होती, ज्या संघांनी पहिली बॅटिंग केलेली आहे त्यांना नंतर बॉलिंगला खूप त्रास झालाय। त्यामुळे मला असं वाटतंय, कदाचित तुझ्या मताशी मी सहमत नसेल आज, तर बॉलिंग घ्यावी। आणि आत्ताचा IPLचा जो इतिहास आहे 3 मॅचेस, मी या वर्षाचा विचार करतोय, त्यामध्ये जेवढ्या संघांनी चेस केलेला आहे त्या संघांनी मॅच जिंकलेली आहे। 180 करून मुंबई हरलंय, 200 करून देखील RCB हरलंय। याचाच अर्थ काय आहे, तर ज्यावेळेस तुम्ही नंतर गोलंदाजी करता, बॉलिंग करता, त्यावेळेस थोडासा त्रास होतोय, बॉल ग्रीप करायला अवघड आहे, त्याच्यामुळे मॉइश्चर हा महत्व
महत्त्वाचा विषय आहे. फक्त एक बघायला पाहिजे म्हणजे आता ट्रॅडिशन तोडण्याचा विषय आला म्हटल्यावर ही ट्रॅडिशन तोडतात का काय आज? पहिली बॅटिंग करणारे जर जिंकून गेले तर माहित नाही आज काय होईल ते. अगदी खरं आहे, ट्रॅडिशन तोडताय का बघूया, प्रथा तुटतेय का बघूया. पण प्रथेकडे येताना आपण परत प्रथेप्रमाणे सासूरवाडी पहिली असं म्हणतात, तसं तुझ्याकडे मी येतो परत. काय टीम असेल तुझी? असं गुजरातची टीम नवीन आहे संपूर्ण टीम, जरी म्हणजे काय पदार्पणच आहे त्यांचं आयपीएल मधलं, पण त्यांच्याकडे इतके स्टार प्लेयर सुद्धा इतके निवडक त्यांनी घेतलेत ना. जसं तू लखनौचं म्हणालास तसंच मी म्हणेन की गुजरात सध्या टीम सिलेक्शन यावेळेस खूप छान ठरलेलं आहे असं मला पर्सनली वाटतं. साहजिकच शुभमन गिल तर त्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकलं होतं की आमच्याकडे असणार आहे. गुरकिरत सिंग, विजय शंकर, हार्दिक पांड्या कॅप्टन. हार्दिक पांड्या हा असा खेळाडू आहे की ज्याला एकदा तो त्याचा फॉर्म आला, त्याचा ज्याला आम्ही मिडल ऑफ द ब्लेड म्हणतो, तो एकदा सापडला ना की त्याला कंट्रोल करणं फार अवघड जातं. तो पेसमन असो स्पिनर असो, कधी कधी तर तो आधीच पार बॅकफूटवर जातो आणि इथे मिडविकेट आणि स्क्वेअरला जे फिरवतो त्याच्यावर बॉलरला काय करावं ते कळत नाही अशी परिस्थिती होऊन जाते. बॉलिंगमध्ये मात्र तो त्याच्या जो दुखापती ज्या त्याला झालेल्या आहे 2 ते 3 गेल्या 2 ते 3 वर्षात, त्याच्यामुळे तो बॉलिंग खूप कमी टाकतो. आपण बघितलं आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये तर कधी कधी टाकतच नाही, तो एक क्वेश्चन मार्क आहे की तो आज बॉलिंग करणार का नाही. पण जर त्यांनी बॉलिंग केली तर मात्र तो कधी कधी त्याचे ते स्लोअर वन स्लोअर बाउन्सर आणि ते सगळं मिक्सअप करून अशा ओव्हर टाकतो की कधी कधी 4 आणि 5 रन मध्ये ओव्हर टाकू शकतो तो, एखाद दुसरी विकेट घेऊन जातो मध्येच. त्यामुळे ते एक बघण्यासारखं आहे. हार्दिक पांड्या तर आहेच, मला वाटतं विकेट किपर म्हणून त्यांनी मॅथ्यू वेडला वापरावं आज आणि ती शक्यता आहे. मॅथ्यू वेड फॉर्मात आहे आता, उत्तम पैकी बॅटिंग करतोय. किपिंगचा तर त्याचा कधी डाऊट नव्हताच, तो अगदी स्पेशलिस्ट किपर आहे आणि त्यामुळे मला वाटतं की मॅथ्यू वेड हा मध्ये येईल. डेव्हिड मिलरचा वापर करता येईल. डेव्हिड मिलर हा घणा घाती अटॅक करू शकतो आणि आपण बघितलेलं आहे आधी सुद्धा कित्येक हंगामामध्ये की तो जेव्हा सिक्सर्स मारतो तेव्हा म्हणजे आरपार, म्हणजे पार वरच्या टायरमध्ये जातो स्टेडियमच्या एकदम, तर त्याचा वापर नक्की करून घेतील. राहुल तेवाटिया याची दोन्हीही अंग खूप छान डेव्हलप झालेले आहेत. मोठं नाव आहे ते, 2 वर्षापूर्वी खूप चांगला दंगा केला होता त्यांनी, खूप दंगा केला होता. अरे फिल्डिंगही खूप छान करतो, आपण बघितले त्याचे काही कॅचेस, काही रिमार्केबल कॅचेस त्यांनी घेतलेले आहेत. त्यापुढे मला असं वाटतंय की स्पिनर्समध्ये थोडीशी व्हरायटी देण्याकरता म्हणून जयंत यादवला घेतील हे कदाचित, कारण जयंत यादवला आंतरराष्ट्रीय पातळीवर करतोय आणि तो बॅटिंग खूप चांगली करतो. खालच्या ऑर्डरला येऊन का होईना, पण तो बॅटिंग चांगली करू शकतो. T20 फॉर्मॅटमध्ये करू शकतो. आधी आपण बघितलेलं आहे मुंबई इंडियन्स सारख्या संघाबरोबर तो आधी खेळलेला आहे, त्यामुळे नक्कीच त्याच्याकडे टॅलेंट आहे, तो घ्यावा. रशीद खान तर मला असं वाटतंय की परमनंट मेंबर, म्हणजे रशीद खानला दुखापत असेल तरच बाहेर ठेवू शकतात 11 अन्यथा नाही. पण तुला मी एक सांगतो, जरी त्याला दुखापत असली तरी पण तो 70% फिट रशीद खान सुद्धा काही मजा करू शकतो, काय खेळतो. आणि बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटेल की इतके लेग स्पिनर असतात मग रशीद खानलाच का मारता येत नाही. त्याचं सर्वात मुख्य गोष्ट लक्षात घ्या, त्याचं जे व्हेरिएशन ना ते खूप डिसेप्टिव्ह आहे. डिसेप्टिव्हचा अर्थ त्याच्या ग्रीपवरून किंवा त्याच्या बॉलिंग ॲक्शनवरून तुम्हाला हा लेग ब्रेक आहे का हा फ्लिपर आहे का हा गुगली येणार आहे लक्षातच येत नाही. आणि बॅट्समनपासून 4-5 मीटरवर असताना जर लक्षात आलं तर त्याचा उपयोग नाही, कारण आयदर तुम्हाला डिफेंड तरी करावा लागतो नाही तर तुमची विकेट तरी जाते. तर त्यामुळे हा भयंकर म्हणजे मोरक्या आहे अक्षरशः. आणि खाली येतो ऑर्डरमध्ये तो बॅटिंगमध्ये 2-3 सुंदर झकड्या चढवू शकतो बरोबर, आणि त्यामुळे तो म्हणजे ऍसेट आहे अक्षरशः कुठल्याही T20 संघाला. अफगाणिस्तानचा मोहम्मद शामी काय टाकतोय सध्या, मोहम्मद शामी त्याची ती सीम पोझिशन बघून ना मला असं वाटायला लागलंय की इंटरनॅशनल सर्किटमध्ये आजच्या घडीला कदाचित सीम पोझिशन इतकी चांगली मेंटेन करणारा, ओव्हर आफ्टर ओव्हर बॉल आफ्टर बॉल बॉल तुम्हाला दुसरा सापडणार नाही. आज मॅच बघताना प्रेक्षकांनो एक काम करा, स्लो मोशन जेव्हा दाखवतात ॲक्शन रिप्ले दाखवतात तेव्हा शामी जर टाकत असेल तर त्याची ना सीम पोझिशन बघा किती स्टेडी सीम येते. त्याचा फायदा असा होतो की स्टेडी सीमचे जे बॉलर्स असतात ना ते खूप बॉलला मूव्ह करू शकतात ऑफ द ट्रॅक, आणि त्याचा T20 खूप फरक पडतो. एजेस मिळतात तुम्हाला स्लिपमध्ये विकेट किपरकडे वगैरे किंवा टॉप एजेस मिळतात, तर तो फायदा करून घेण्याकरता मोहम्मद शमी तर नक्की असेल. आणि लॉकी फर्ग्युसनला तर ते घेतीलच, कारण तो T20 स्पेशलिस्ट आहे बॉलर्समध्ये आणि त्याचा जो पेस आहे तो वापरून घेता येतो परत. तर असा हा संघ असेल असं मला वाटतं. तुला काय वाटतं पण LSTचा कसा असेल संघ साधारण? यस, लखनौ नवीन टीम आहे. थोडीशी चर्चा करूया टीमच्या ओनर्सबद्दल. संजीव गोयंका म्हणून ही जी व्यक्ती, त्यांनी ही टीम विकत घेतलेली आहे. खरं गोयंकांचं गरे 2-3 वर्षी धडपड चालली होती. मध्ये एकदा 4-5 वर्षापूर्वी असं झालं होतं की कोणाला टीम घ्यायची आहे का किंवा एक्झिस्टिंग टीम विकायला त्यांनी काढल्या होत्या. त्यावेळेस देखील त्यांनी बीड केलं होतं पण ते त्यांच्या पारड्यात त्यावेळेस पडलं नव्हतं. पण यावेळेस त्यांच्याकडे स्टेडियम आहे स्वतःचं, लखनौमध्ये चांगलं स्टेडियम झालं आहे, तिथे मॅचेस आपल्याला बघायला
मिळतील, पण या वर्षी नक्कीच नाही, पुढच्या वर्षी कदाचित. पण गोयंकांनी एक चांगला इथे गेम खेळलेला आहे म्हणायला हरकत नाही. टीम मिळाली गौतम गंभीर आणि अँडी फ्लॉवर अशी दोन महत्त्वाची नावं त्यांच्या संघामध्ये आहेत. संघ बांधणी ज्याला म्हणतात तिची जबाबदारी गंभीर आणि फ्लॉवर या दोघांकडे आहे. गंभीर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, केकरला जी ट्रॉफी मिळवून दिली आहे ती गंभीरनीच मिळवून दिलेली होती. स्वतः एम पी आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, तरी पण अजून जमिनीवरती आहे आणि तेवढी मेहनत स्वतःच्या क्रिकेटवरती आणि इतर लोकांच्या क्रिकेटवरती पण घेतोय. त्यामुळे एक चांगली संघ बांधणी झालेली आहे असं वाटतंय. पण थोडीशी चर्चा करूयात कोण याच्यामध्ये आत्ता नाही आहेत. खरं ही आय पी एलची सुरुवातच अशी झाली आहे, खेळतायत त्यापेक्षा खेळत नाही आहेत त्यांच्याविषयी आपण जास्त चर्चा करतोय. तर प्रॉब्लेमच तो आहे, त्यामुळे त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. सर्वात पहिल्या यांना मोठा धक्का बसला तो मार्क वूडचा. मार्क वूड सारखा प्लेअर त्यांच्याकडे येणार होता, पण त्यावेळेस त्याच्या दुखापतीमुळे त्यांनी नाव काढून घेतलेलं आहे. पूर्ण आय पी एल तो नसणार आहे, त्यामुळे नवीन बॉल कोणी टाकायचा याच्यावरती खरं त्यांना बसून एकदा मोठं काथ्याकूट करायला लागलाय. पण ऑप्शन्स आहेत, काय ऑप्शन्स आहेत आपण पुढे बघूया. परत येऊयात, कोण अजून नाही आहे. मार्क वूड नाही आहे, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर आणि कायल मेयर्स हे तीन लोक आत्ता तरी त्यांच्याबरोबर नाही आहेत, कारण इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दोघं जण खेळत आहेत. जेसन होल्डर नाही हा एक फार मोठा फटका असू शकतो, कारण टी ट्वेंटीमध्ये फारच, ज्याला म्हणतो ना आपण की मारणं ज्याला भयंकर अवघड, अशा प्रकारची बॉलिंग तो करतो. आणि बॅटिंगमध्ये आपण बघितलंय की तो इनर फील्ड सहज क्लिअर करू शकतो, छान क्लिअर करतो. सेन्सिबल प्लेअर आहे, डोक्याने खेळतो. वेस्ट इंडिजचा त्याने तो कॅप्टन पण राहिलेला आहे. आता कॅप्टनशिप त्याकडे नाही आहे, पण त्याच्याकडे जर बॉल तुम्ही हातात घेता, म्हणजे गो टू बॉलर किंवा गो टू बॅट्समन ज्याला म्हणतात, डावाची सुरुवात हा के एल राहुलच करणार आणि त्यांनीच करावी, कारण जास्तीत जास्त बॉल त्यांनी खेळावेत अशी अपेक्षा ॲज अ कॅप्टन म्हणून. आणि तो करतो, आपण इतके दिवस बघितलेला आहे 50 बॉलमध्ये 60, 50 बॉलमध्ये 70 असं ते करतो आणि त्यांनी फायदा येतो. पण सेम टाईम असंही होत होतं ज्यावेळेस पंजाबचा तो कॅप्टन होता त्यावेळेस आपल्याला जिंकू शकत नव्हते, कारण त्यावेळेस त्यांना गरज होती कोणाची तरी की 20 बॉलमध्ये 50 करणाऱ्याची, ते कुठंतरी खलत होतं. पण त्यामध्ये आता इथे काय घडतंय ते बघूया. तर के एल राहुल जावाची सुरुवात करेल. ट्रॅडिशनली बघायला गेलं त्यांच्याकडे त्यांनी निवडलेला जो कीपर आहे क्विंटन डिकॉक तो ओपनिंगला कामाला येईल, पण तो आज खेळणार नाही आहे असं मला दाट वाटतंय, कारण त्याची अवेलेबिलिटी अजून आलेली नाही आहे. तो आहे पण तो क्वारंटाईन आहे, 1-2 दिवसानंतर तो बाहेर येणार आहे, त्यामुळे ही मॅच नसणार आहे असं मला दाट वाटतंय. म्हणून मी इथं नाव घेईन मनन वोराचं. मनन वोरा ओपनिंग बॅट्समन राहिलेला आहे, के एल राहुल बरोबर सुद्धा तो खेळलेला आहे 1-2 मॅचेस, त्यामुळे तो याची दाट शक्यता आहे. त्यानंतर एविन लुईस, दीपक हुडा ही दोन नावं येतील. दीपक हुडा ह्याला ऑलराऊंडर म्हणून हे लोक खेळवणार आहेत, कारण उत्तम बॉलिंगही करतोय, बॅटिंग पण तेवढी चांगलं करतोय आणि भारतासाठी आत्ताच खेळतोय. ज्यावेळेस तुम्ही भारताची कॅप घालता त्यावेळेस तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो आणि तो कॉन्फिडन्स त्यांनी इथे वापरावा म्हणून त्याला एक्सपोज करणं फार गरजेचं आहे आणि ते काम के एल राहुलला चांगलं जमतं. कोण कॉन्फिडन्स कोणाला द्यायचा कोणाला नाही द्यायचा किंवा कोणाचा लो आहे ह्याच्यावरती तो खूप चांगलं काम करतो, म्हणूनच कदाचित कॅप्टनशिप त्याच्याकडे पुन्हा एकदा आलेली आहे. त्यानंतर येईल तो कृणाल पंड्या. भावंड दोघं समोरासमोर खेळणार आहेत. तुझ्या सासुरवडीतला एक माणूस आमच्याकडे आलाय बरं का आज, पण काही फरक पडणार नाहीये, कारण दोघं जण समोरासमोर जरी असले तरी प्रोफेशनल प्लेयर्स आहेत. कृणाल पांड्या बॉलिंगही चांगली करतो, बॅटिंग पण करू शकतो आपण बघितलेलं आहे, पण त्याला कसं वापरणार ह्याच्यावरती खूप सारं अवलंबून आहे. फिल्डिंग पण तो चांगली करतोय, त्यामुळे के एल राहुल ह्या त्याला मिडल ओव्हरमध्ये घेईल, ज्यावेळेस बॉल जरा टर्न व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस त्याला काढेल. बॅटिंगचा सुद्धा जो त्याचा आकडा आहे, सर्वात ॲसेट म्हणता येईल कृणाल पांड्याची अशी आहे की त्याचा फिक्स बॅटिंगचा एक आकडा नाही आहे, एक नंबर फिक्स नाही आहे. तो 3 नंबरपासून 7 नंबरवरती कुठेही तुम्ही त्याला शफल करता तो बॅटिंग करू शकतो आणि जशी गरज आहे संघाची त्याप्रमाणे करू शकतो, त्यामुळे खूप महत्त्वाचं नाव आहे ह्यांच्या टीममध्ये आहे. त्यानंतर मनीष पांडे सारखी व्यक्ती आहे. मनीष पांडेबद्दल मी नेहमी बोलत आलो आहे की या मुलावरती अन्याय झाला आहे असं मला स्वतःला पर्सनल वाटतं आहे, कारण त्याच्याबरोबर इतर जी मुलं खेळत होती त्यांचे परफॉर्मन्स एवढे चांगले होत होते, पण हा 15 असायचा भारतासाठी, कायम 15 होता, पण त्याला त्या 11 स्थान काही मिळवता आलेलं नाही आहे आणि ज्या ज्यावेळेस तो खेळला आहे त्यावेळेस आउटस्टँडिंग इनिंग त्यांनी काही केलेला नाही आहेत, पण थोडासा त्यामुळे तो खचला जरूर आहे, पण अजूनही बॅटिंग करतोय. विकेट नाही द्यायची असं सांगून जर त्याला तुम्ही बॅटिंगला पाठवलं तर त्याच्यासारखा बॅट्समन आजही मिळणार नाही, त्यामुळे त्याला एक साईडला थांबून खेळणं ही जबाबदारी जर मनीष पांडेकडे के एल राहुलनी दिली तर तो त्याचं सोनं करेल असं मला नक्कीच वाटतं. मी एकच इंटरप्शन की हा मनीष पांडेनं
दुसरा त्याचा एक फार मोठा ऍसेट म्हणजे अप्रतिम फिल्डर आहे रे, कॅचिंग आहे त्याचं, तू बघितलं नाही सुपर. म्हणजे असं होतं की भारतामध्ये त्याला 12th man म्हणून ठेवायचे मुद्दाम, जरा कोणी इंजुर झालं की त्याला ग्राउंडवरती उतरवायचे आणि त्यात तो एखादा सुंदर कॅच पटकन रनआउट करून द्यायचा आणि परत बाबा आत जाऊन बसायचा. त्यामुळे तो एक महत्वाचं नाव आहे या टीममध्ये. त्यानंतर येईल तर कृष्णप्पा गौतम, हे एक महत्वाचं नाव आहे. स्पिनरसाठी मी दोघांची नावं घेईन, गौतम आणि रवी बिश्नोई, हे दोघं जण आहेत ते स्पिनची धुरा केएलसाठी सध्या तरी सांभाळतील आणि हेच लोक जास्त मॅचेस खेळतील असं मला वाटतंय. कारण त्यांनी बघायला गेलं जे त्यांचं सिलेक्शन, टीम सिलेक्शन आहे, फॉरेन प्लेयर्समध्ये त्यांच्याकडे कोणी स्पिनर्ससाठी ते गेलेले नाही आहेत. तसं ऑप्शन पण कमी असतो म्हणा फॉरेन प्लेयर्सकडे, तुम्हाला एक तर बॅट्समन मिळतात, कीपर मिळतात किंवा पेस बॉलर मिळतात, स्पिनर्स मिळत नाहीत. त्यामुळे गौतम आणि बिश्नोई हे दोघं जण कायमस्वरूपी या टीममध्ये असणार आहेत. त्यानंतर येईल तो आवेश खान, सध्या जोरजोरात टाकतोय, भारतासाठी पण खेळतोय, नवीन बॉल चांगला वापरेल. परत मी सांगेन, जोपर्यंत जेसन होल्डर नाही आहे, मार्क वुड तर नाहीच असणार आहे यांच्या टीममध्ये, अँड्रू टाय त्याला रिप्लेस केलं आहे, पण अँड्रू टाय आणि जेसन होल्डर नाही आहे तोपर्यंत आवेश खाननी दंगा करून घ्यायला पाहिजे. त्यांनी स्वतःचं स्थान या संघात पक्क केलं पाहिजे, त्याच्यावरती ती जबाबदारी आली आहे आणि त्याला ते पोटेन्शियल त्याकडे खरं आहे म्हणून आपण बोलतो. आपण एकाच्याविषयी का बोलतो तर त्याकडे ते असतं, तो करू शकतो म्हणून आपण बोलतो. म्हणून आवेश खानचं मला इथे नाव समोर येतोय की तो असला पाहिजे या टीममध्ये कायमस्वरूपी. त्याच्यानंतर येणार आहे तो अंकित रजपूत. अंकित रजपूतचं एक नाव माझ्या डोक्यामध्ये आहे की तो खेळलं पाहिजे या टीममध्ये. आणि चमीरा, चमीरा जो श्रीलंकेचा बॉलर आहे, त्याच्याकरता मी म्हणेन की त्याला सुद्धा आज संघात त्यांनी स्थान द्यायला पाहिजे. साधारण अशी आज प्लेइंग इलेव्हन असेल असं मला वाटतंय. हे भाऊ जेव्हा समोरासमोर खेळतात तेव्हा काय गमत होते त्याचं मला आठवतंय. पूर्वी एकदा पठाण ब्रदर्स सुद्धा समोरासमोर आले होते आणि तेव्हा त्यांनीही इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं मला आठवतंय की प्रेक्षकांनी हे फार इंटरेस्टिंग आहे समजून घेण्यासारखं आहे की ते भाऊभाऊ असल्यामुळे दोन गोष्टी होतात. ते प्रोफेशनल आहेत, ते तिथे मॅचमध्ये आपण भाऊभाऊ आहे हे संपूर्णपणे विसरलेले असतात आणि ते बालपणापासून एकमेकाच्या बरोबर खेळत असल्यामुळे त्यांना स्ट्रॉंग पॉईंट्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतात, त्यांना एकमेकाचे वीक पॉईंट माहिती असतात. त्यामुळे पांड्या ब्रदर्स समोरासमोर येणं पहिल्यांदाच या हंगामामध्ये म्हणजे ते एकमेकाचे वीक पॉईंट जाणून घेतील आणि काही खेळतील का ही गंमत मला आज बघायची आहे. इनपुट्स मिळतील दोघांच्याकडनं, दोघांच्या अगेन्स्ट इनपुट्स नक्कीच मिळतील. इकडे तर हा कॅप्टनच आहे हार्दिक, त्यामुळे मोठ्या भावाला कसं खोलायचं त्याला चांगलं माहिती आहे, त्यामुळे फील्ड प्लेसमेंट तर खूप चांगली करेल. तर थोडंसं येऊयात आता टॉप प्लेयर्सकडे. तुला काय वाटतं तुझ्याकडे टॉप बॅट्समन कोण असेल? माझ्याकडे टॉप बॅट्समन म्हणजे नवोदित आहे पण सुप्रीमली टॅलेंटेड आहे, आपण सगळ्यांनी त्याला भारताकरता सुद्धा खेळताना बघितलेला आहे, तो म्हणजे गिल, शुभमन गिल हा अप्रतिम बॅट्समन आहे. आणि लक्षात घ्या T20 खेळताना सुद्धा तो सुरुवातीपासूनच लगेच आडवी तिडवे पट्टे ओढायला सुरुवात करत नाही, तो कॉपी बुक क्रिकेट खेळून सुद्धा चौकार मिळवू शकतो. ऑफ ड्राईव्ह त्याचे, ऑन ड्राईव्ह स्ट्रेट जो खेळतो, व्ही मध्ये, आम्ही ज्याला क्रिकेटमध्ये व्ही म्हणतो बॅट्समनच्या समोरचा, त्याच्यात खेळणारा बॅट्समन हा खूप टॅलेंटेड असू शकतो आणि तो तसा खेळतो. ज्याला तुम्ही अनेकदा कॉमेंटेटर्स कडून ऐकलं असेल की शोईंग फुल फेस ऑफ द ब्लेड टू द बॉलर, त्या प्रकारचे स्ट्रोक्स त्याकडे खूप आहेत. तर सुरुवातीला जेव्हा बॉल वगैरे हलत असतो, नवीन असतो, तेव्हा तो त्या प्रकारची खेळी करतो आणि नंतर मात्र जसे जसे स्पिनर्स आणि दुसऱ्या फळीचे गोलंदाज येतात तेव्हा तो लांब लांब आडवे पट्टे सुद्धा खेचू शकतो. त्यामुळे शुभमन गिल हा माझ्या मते टॉप बॅट्समन होऊ शकतो. येस, तुझ्याकडे कोण बॉलर आहे का? आहे, नक्कीच आहे. शुभमनच्या समोर येईल तो आवेश खान येईल, मी तुला सांगितलं. जसं तू म्हणालास तो टिकून खेळतो, थांबून खेळतो, त्यामुळे तुला दोन नावं देणार आहे मी, आवेश खान आणि रवी बिश्नोई. बॉल जरा जुना झाला तर रवी बिश्नोई त्याला त्रास देऊ शकतो, नवीन बॉलसाठी आवेश खान माझ्याकडे आहे जो की त्याला त्रास देऊ शकतो. माझ्याकडचा टॉप बॅट्समन मला विचारशील तर एकच नाव आज मला डोळ्यासमोर येते, ते म्हणजे KL राहुल. शांत डोक्याने बॅटिंग करेल, ओपन नक्कीच करेल तो, पण तेवढे रन्स करेल. एकदा 50 त्याचे झाले ना पहिल्याच मॅचला की त्याला तो कॉन्फिडन्स वेगळाच येतो आणि तो लईत येतो, त्यासाठी खूप काम करेल असं मला वाटतंय तो. पण त्याच्याकरता माझ्याकडे जो बॉलर आहे ना, जर तुझा KL राहुल खूप टिकला, तू जसा म्हणतोस की त्यांनी खूप बॉल खेळणं तुला अपेक्षित आहे, तर तो खूप टिकला तर पुढे त्याला रशीद खानला तोंड द्यावं लागणार आहे. आणि आपण बघितलंय की KL राहुल हा खूप अप्रतिम टॅलेंटेड प्लेअर आहे, माझ्या मनात काही डाऊट नाही, परंतु पेस आणि स्पिनमध्ये जर कम्पेअर केलं ना तर त्याला पेस खेळायला जास्त आवडतं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे राशीद खानच्या लेवलच्या स्पिनरला आणि एस्पेशली जर त्यावेळेला थोडासा ज्याला म्हणतो ना ग्रीप घ्यायला लागला ना विकेट, तर राशीद खान जो काही त्रास देतो ना त्याच्या व्हेरिएशनमधनं, त्याच्यात ना तो खूप KL राहुलला गप्प बसवू शकतो. रशीद खान माझा टॉप बॉलर असू शकेल. वा, शक्यता आहे रशीद खान टॉप बॉलर असणारच, तुझा आणि तो पर्पल कॅपच्या रेसमध्ये देखील असेल असं मला कुठेतरी वाटतंय. बघूया आपण त्याचा आपल्याला कळेलच.
पुढे काय होतंय ऑलराऊंडरच्या हिशोबाने तुझ्याकडे कोण व्यक्ती अशी चांगलं करेल असं वाटतंय? कप्तान द कॅप्टन हिमसेल्फ हार्दिक पांड्यासारखा ऑलराऊंडर आहे ज्याला कित्येक एक्सपर्ट्सनी कदाचित आंतरराष्ट्रीय लेवलला लिमिटेड ओव्हर्स करत आता सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर आहे का काय असा प्रश्न ज्याच्याबद्दल अनेकदा विचारलेला आहे. त्याच्या इंजुरीजमुळे मात्र तो थोडासा बुजलेला आहे गेल्या काही एक दोन वर्षात, पण मला आता असं वाटतं की त्या इंजुरीज बऱ्याचशा आता त्याच्या इतिहासात गेलेले आहेत. त्यांनी त्याच्यावर काम केलेलं आहे, रिहॅबिलिटेशन खूप झालं आहे तो म्हणतो. आणि मी तर असं ऐकलं माझ्या होमवर्कमध्ये की तो आता नेट्समध्ये वगैरे बॉलिंगही मध्ये मध्ये नीट करायला लागलाय. त्यामुळे शक्यता आहे की तो ह्या हंगामामध्ये बॉलिंग सुद्धा निदान सुरुवातीला दोन ओव्हर टाकेल, पुढे चार ओव्हरही त्याच्या तो कम्प्लीट करू शकतो. त्यामुळे तो माझा टॉप ऑलराऊंडर असेल. हार्दिक पांड्याचा अजून एक गोष्ट पण विसरायला नको म्हणजे खूप ॲथलेटिक आहे फील्डमध्ये तो. त्यामुळे ऑलराऊंडर म्हणजे खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर. अगदी अगदी अगदी. तुझ्याकडे असा कोण ऑलराऊंडर आहे? माझ्याकडे ऑलराऊंडर आहे असा जो दीपक हुडा आता भारतासाठी खेळतोय. मी जसं मगाशी म्हटलं की कॉन्फिडन्स वेगळा असतो ज्यावेळेस तुम्ही इंडियाची कॅप घेता आणि तुम्ही खेळत असता, त्यावेळेस तुमच्याकडे जो कॉन्फिडन्स असतो तो स्काय हाय असतो, तो आत्ता दीपक हुडाचा आहे. पण तुझ्या ऑलराऊंडरकडे पुन्हा एकदा मला परत यायचंय. अगदीच वादच नाही, तो चांगलाच आहे, 360 degree प्लेयर ज्याला म्हणतो तसा आहे. पण त्याच्यावरती या वर्षी कॅप्टनशिपचं प्रेशर आहे, तो ते कसं कोपअप करतो, त्याला कसं साथ बरोबर घेऊन जातो, ते फार बघणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे थोडासा मला डाऊट आहे की हार्दिक पांड्या कुठेतरी गडबड करेल. काय ना, दोन प्रकारचे प्लेयर असतात. काही प्लेयर असे असतात की खूप प्रेशर वाढलं की त्यांचा परफॉर्मन्स एकदम खाली येतो, घसरतो. काही प्लेयर असतात की उलट जितकं प्रेशर तितके ते जास्त चांगले खेळायला लागतात. ह्याच्यात एक उदाहरण कायम घेतलं जातं म्हणजे सचिन तेंडुलकर. जेवढा क्राऊड जास्त, जितकी जास्त प्रेशर तेवढा तो असा उत्साह द्यायचा. किंवा आपला रिसेंटली ज्यांनी कॅप्टनशिप भारताची सोडली तो विराट कोहली, की प्रेशरला ते चांगलं हँडल करू शकतात, त्या प्रेशरला ते पॉझिटिव्ह मोटिवेशनमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ शकतात. हार्दिक पांड्या जो आहे तो ह्या कॅप्टनशिपच्या प्रेशरला असं घेतो का तसं घेतो हे आजच्यापासून ठरणार आहे. यस, हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तो पॉझिटिव्हली घेतो की निगेटिव्हली घेतो तेच आपण बघूयात. पण सेम टाइम थोडंसं आपण चर्चा करूयात, आज साधारण स्कोर किती होऊ शकतो. पहिली मॅच आपण इथे बघितलेली थोडी लो स्कोर झालेली होती, कारण पहिलीच मॅच होती, प्रेशर होतं. पण साधारण मला वाटतंय की हे जे विकेट आहे ते साधारण 150-160 आहे. तुला काय वाटतंय? 150-160 मला ठीक वाटतंय, तुझी प्रेडिक्शन बरोबर वाटते साधारण. फक्त एक गोष्ट आहे की सुरुवातीला आपण मागच्या मॅचला बघितलं की जेव्हा ते पेसमन लोकांना मदत करत असतं विकेट, त्यावेळेला जर बॅट्समन लोकांनी तो स्विंग आणि तो जो त्याचा स्वतः विकेटमधला जो पेस आहे तो जर हँडल केला ना, तर बॅटवर इतका झटकन बॉल येतो ना की चांगले चांगले चौकार मारून हा थोडा 150-160 पुढे गेला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. वा, 160 प्लस असेल तो ॲटपार स्कोर ज्याला म्हणतात, की तुम्ही तिथे असा विचार करू शकता की मॅच आपण जिंकू शकतो असा स्कोर नक्कीच समजला जातो. पण 150-160 दरम्यान असं काहीतरी आज रन्स होतील असं वाटतंय. तर आजच्या मॅचविषयी आपण खूप गप्पा मारल्या, जाणून घेऊयात उद्या संध्याकाळची कुठली मॅच आहे. उद्या संध्याकाळी होणार आहे ती मॅच आहे SRH वर्सेस RR, सनरायझर हैदराबाद वर्सेस राजस्थान रॉयल्स. ही मॅच होणार आहे उद्या संध्याकाळी 7:30 ही मॅच असणार आहे, आणि ती होणार आहे पुण्यामध्ये गहुंजे स्टेडियमवरती. गहुंजे स्टेडियमची पहिली मॅच असणार आहे. मी तर जाईनच, आणि पुणेकरांची मेजवानी इथून सुरू होते बरं का, तुम्हालाही चान्स आहे. त्यामुळे जरूर तुम्ही गहुंजे स्टेडियमला जाऊन मॅच बघा, ही पहिली मॅच RR विरुद्ध SRH. यस, उद्याच्या या मॅचसाठी तुम्हाला परत आपण भेटणारच आहोत उद्या 4:00. तोपर्यंत पाहत राहा फक्त सकाळ.